अच्छा दंदन आवाज इथं आल्यावर तो घाबरला, काय झालं, देव आलाय का खरंच का, एवढा आवाज काय, तिथं लगेच बोरीचं झाड होतं त्याच गायब झालं. अच्छा बोर अजून जशी तशी आहे का? हो ते बोरीचं झाड नाही पहिला तिथं होता म्हणतात. देव बाप्पा त्या झाडामध्ये ट्री मध्ये गेला. उत्तर देवाचं होतं ना, कसं काय, कारण देव बाप्पानी प्रॉमिस घेतलं होतं की मी येणार तुझ्या गावाला पण तू मागे वळून नाही बघायचं, आणि तू मागे वळून बघितलं तर मी तिथेच थांबणार कुठे पण, असं ना. आणि मग देव बाप्पा त्या बोरीच्या झाडामध्येच थांबला. मग अशी स्टोरी आहे त्याची. बाप्पाचं लग्न झालं होतं तेव्हा आलं होतं इकडं. हॅलो फ्रेंड्स, सो आता आम्ही आमच्या खंडोबा मंदिरामध्ये दुसऱ्या मंदिरामध्ये आलोय, वडजमध्ये आलोय, जिकडे खूप ऐतिहासिक मंदिर आहे. एक बोरीचं झाड आहे त्याच्यामध्ये देवाचं वास्तव्य असं म्हणतात. तर चला मी तुम्हाला एक्सप्लोअर करते. इकडं देवाचं आवार आहे. हा अरे हे छान आणि खूप गोड असतं ते खोबरं. हा गोड आहे देवाचं भंडारा आणि खोबरं प्रसाद दिला खायला. थँक्यू आजी. चला हा पुढे जा, चालत बस तिथेच थांब. देवाच्या दारी उभा क्षण भरी. शांत मंदिर, आज गर्दी काहीच नाहीये. वाव ते सैराट सारखं वाटत ना, सैराटच ते नाही का. हो देवाच इथे देव बाप्पाचा एक घोडा आहे, त्याच्या कानात विष सांगायची. हे एक मंदिर खूप आवडत. अरे चावेल इकडे ये. वाव किती सुंदर आहे ना हनुमान. अरु असं वाटत की हनुमान आहेत. जय श्रीराम. तर आता आम्ही गाभाऱ्यात आलोय. खूप सुंदर आणि शांतता आहे एक वेगळीच या मंदिरात, आणि तुम्ही बघू शकताय. जय श्रीराम. गरुड देव आणि हनुमान. केवढं आहे ना बोरीचं झाड. तर हा घोडा आहे, या घोड्याच्या कानात सांगितलं जात आपली विश. अरे बघ या घोड्याच्या कानामध्ये देवाचा घोडा. आले आले इथे ठेवा बाबा. तुम्ही पाहा झाड आहे, तुम्ही बघू शकता हे अख्खं बोरीचं झाड आहे. याच्यामध्ये खंडोबा देवाचं वास्तव्य आहे. छे खंडेराया केवढं झाड आहे ना. कस करा पूजा करून फक्त भंडारा. थांब भंडारा भाऊ दे. काय पडा रोई देव बाप्पा इथे नस डोकं ठेव. ठेवायचे ते मोबाईल बंद कर. खंडेराया
वंदन असतं पूजेला येऊन फार गाडी घेऊन. ही कोणती नदी आहे?